ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उद्या साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी बकरा बाजार सजलेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यातून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे. सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी अशा अनेक प्रजातीचे बोकड साधारणतः 15 ते 35 हजार रुपयांपर्यंत विकले जातात. बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजात परंपरा आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी या काळात बकरा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचं पाहायला मिळतं. नाशिक शहरात देखील देशभराच्या विविध राज्यातून बकऱ्यांची आवक झाली. नाशिकच्या बाजार समितीत बकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. या बकऱ्यांच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आलेल्या विक्रेत्यांनी दिली. बकरीसाठी हा बकरा तुम्ही आणलेला आहे, किती रेट आहे आणि इतकी काम? या बकरा मी बकरीसाठी आणलेला आहे. याच्या कापडावर चांद असल्यामुळं याची किंमत ही झालेली आहे. सोनेरी त्याचा कलर आहे काय. आणि हा राजस्थानचा बकरू आहे. घरी छोटं घेऊन मोठं केलेलं आहे. मग बकरीच्या हौशेने हो याची रेट आता मी 34 हजार रुपयाला दिलेली आहे. बकरीसाठी कमीत कमी 2 ते 2500 रुपये बकरू आलेलं आहे. तर भरपूर पैशाची विक्री झालेली आहे बकरांची. बाळासाहेब फकीरा महाजन.